शालेय पोषण आहाराअंतर्गत दिली जाणारी रक्कम ही विद्यार्थ्यांच्या खात्यावर त्वरित जमा करावी या मागणीसाठी शिक्षण भारती संघटनेतर्फे साखळी उपोषणास प्रारंभ करण्यात आला आहे. शिक्षण भारतीतर्फे शालेय पोषण आहार अंतर्गत विद्यार्थ्यांच्या खात्यावर जमा करण्याच्या रकमेमध्ये झालेल्या अनियमित प्रकरणी चौकशी करून संबंधितांवर कडक कारवाई करावी व सदरची रक्कम विद्यार्थ्यांच्या खात्यावर तात्काळ जमा करावी या मागणीसाठी शिक्षक भारतीच्या वतीनं सोमवार दिनांक 8 मे रोजी साखळी उपोषणास प्रारंभ करण्यात आला अशी माहिती संघटनेचे जिल्हा कार्याध्यक्ष शशिकांत पाटील यांनी दिली आहे. यावेळी पुनम गेट येथे साखळी उपोषण करण्यात आलं आणि मोठी घोषणाबाजीही करण्यात आली. शिक्षक भारती संघटनेचा भ्रष्टाचारास पाठीशी घालणार अधिकाऱ्यांचा भ्रष्टाचारास पाठीशी घालणार अधिकाऱ्यांचा. या उपोषणास पाठिंबा देण्यासाठी सोलापूर जिल्ह्यातील प्राथमिक माध्यमिक शिक्षक व शिक्षकेतर बांधवांनी तसंच शिक्षक भारती संघटनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या भ्रष्टाचारी विरोधी मोहिमेत आपला सहभाग नोंदवला. वर्ग करता येतो असा आदेश आहे, तरी सुद्धा अद्यापर्यंत या रकमा लाभार्थी विद्यार्थ्यांच्या खात्यावर वर्ग करण्यात आलेला नाही. या संदर्भात आम्ही जानेवारीपासून शालेय पोषण आहार अधीक्षक कार्यालय, माननीय शिक्षण अधिकारी कार्यालय प्राथमिक यांच्याकडे लेखी व तोंडी पाठपुरावा करत आहोत, पण अद्यापसुद्धा शिक्षण खात्याकडे वस्तुनिष्ठ असा अहवालच प्राप्त नाही. यापेक्षा शिक्षण खात्याचं दुर्दैव असं काहीच नाही. यामध्ये जवळपास एका तालुक्याला 1 कोटीपर्यंतचे रकमा वर्ग करण्यात आलेल्या आहेत, म्हणजे 11 तालुक्यात जवळपास 11 कोटीपर्यंतच्या ह्या रकमा आहेत. कोट्यावधी रुपयाच्या रकमा ह्या यामध्ये भ्रष्टाचार झालेल्या आहेत. यामध्ये फक्त शाळा प्रमुखच नाही तर मोठमोठे अधिकारीसुद्धा सामील आहेत. मला वाटतं शिक्षण खात्यातील सर्वात मोठा भ्रष्टाचार आहे आणि विद्यार्थ्यांना या लाभापासून वंचित ठेवण्याचं पाप ही लोक करत आहेत. खरं तर लाखो रुपये वेतन असूनसुद्धा विद्यार्थ्याच्या तुटपुंजा मानधनावरसुद्धा डल्ला मारणाऱ्या अधिकाऱ्यांचा मी प्रथमतः निषेध करतो. जोवर लाभार्थी विद्यार्थ्यांच्या खात्यावर या रकमा वर्ग होत नाही आणि लाभार्थी विद्यार्थ्यांच्या खात्यावर रकमा वर्ग करण्यासाठी वेळ लावणाऱ्या अधिकारी शाळा प्रमुख या सर्वावर चौकशी समिती बसून जोवर त्यांच्यावर कारवाई होत नाही तोवर आम्ही आमच्या उपोषणावर ठाम आहोत. याद्वारे आम्ही प्रशासनाला सूचित करावं इच्छितो, जोवर प्रशासन या संदर्भात वस्तुनिष्ठ असा अहवाल आम्हाला देत नाही आणि दोषीवर कारवाई करत नाही तोवर आम्ही आमच्या मागण्यावर ठाम आहोत. धन्यवाद. या साखळी उपोषणात सुरेश कणभुसे, शशिकांत पाटील, रामेश्वर सोलापुरे, रियाज अहमद अत्तार, प्रकाश अतनूर, शाहू बाबर, राजकुमार देवकते, शरद पवार, अमोल तावसकर इत्यादींची प्रमुख उपस्थिती होती.